महाजनसंपर्क अभियानांतर्गत आमदार लोणीकर यांच्या उपस्थितीत जनसभा संपन्न झाली। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांच्यामुळे देश सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर असून शेतकरी शेतमजूर यांसह सर्व स्तरातील नागरिकांचा विकास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झाला असून महिला सक्षमीकरणासाठी मोदी यांच्या माध्यमातून मोठे पाठबळ मिळाले असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले। ते हरेराम नगर देठना तालुका परतूर येथे संपन्न झालेल्या जनसभेप्रसंगी बोलत होते। पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की गेल्या 70 वर्षाच्या काळामध्ये महिलांच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मागच्या काँग्रेसच्या सरकारने कुठलेही प्रयत्न केले नाही। देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर महिलांना प्रगतीच्या वाटा झाल्या असल्याचे यावेळी बोलताना सांगितले। ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी। आणि पोलिसांची मजुरी किती होती, किती माज होता, पोलिसांनी घातल्या आणि वारकरी पुन्हा मारून 14 झाले। ती प्रयत्न होतो पोस्टमार्टम करायला, तो पोस्टमार्टम केलं आणि येतं गजे महाराजाच्या पाठवली। त्या दिवशी मी पांडुरा प्रार्थना केली, हे पंढरपूरच्या पांडुरा फाटक्याच्या 14 कर्यांचं बलिदान आहे, हे गजानन बाबा आमच्या 2 कांना गोळ्या घातल्यात कोणी, आणि 14 कांचा बलिदान जालना जिल्ह्याला डागला कलंक लागला। हा डाग कुठल्याही सणात धुतला जात नाही। हा रचण्यासाठी पुरंगा गजानन बाबा 1 वर्ष मंत्री करा, मंत्री मी मंत्री झालो आणि पंढरपूर रस्ता 2000 कोटीचा रस्ता, 450 किलोमीटर लांबीचा रस्ता, गडकरी साहेबांनी 1 महिन्याच्या आत मी झाल्यावर 1000 रुपये दिले, 3 वर्षात हा रस्ता झाला। रस्त्यावर शरद पवार साहेबांचा मंग, या रस्त्यावर सुशील शिंदेचा मंग, या रस्त्यावर सिंह मोहिते मतदारसंघ, या रस्त्यावर शिवराज पाटील चाकूरकरांचा मतदारसंघ, या रस्त्यावर विलासराव देशमुख मतदार, ती मतली कुर्डुवाडी आणि बार्शीच्या इंग्रजाचे सुद्धा यांनी काढली। आता गडकरी पैसे दिले, हा रस्ता झाला। आता रस्त्या आमच्या 5000 रुपये स्क्वेअर फूट जागा आहे, 5000 रुपये।